नमस्कार, तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आणि आज मी आवरली आहे खूप सुंदर आणि मी चालली आहे बाहेर. कुठे बाहेर चालली आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत पहा आणि तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर जो भेटली आहे मला सिग्नलला, हाय कर. आता आम्ही आलोय पेट्रोल पंप वरती. इथं खूप गर्दी आहे आणि विचार केला की पहिलाच पेट्रोलचे डाके फुल करून घ्यावे, कारण आम्हाला जायचं आहे लांब. मग रस्त्यात पेट्रोल पंप जर नाही भेटला तर प्रॉब्लेम नको, म्हणून आम्ही आत्ता सगळ्याच गाड्यांच्या आमच्या पेट्रोल फुल करण्यासाठी आलो आहे. आत्ता मी कात्रा सिग्नलला थांबली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता इथे राजीव गांधी प्राणी संग्रहालय आहे. किती सुंदर कबुतरांचा थवा फिरतो इथे, खूप असे कबुतर उडत आहेत. किती सुंदर वातावरण झालेलं आहे. आणि हा कात्रचा घाट आहे, आता सुरू होतोय. आता पाऊस सुरू होतो आहे. आता बहुतेक आम्ही भिजणार आहे, आज पक्का भिजणार आहे. आम्ही रस्त्यात थांबलो आहे थोडं चहा पिण्यासाठी आणि घाट चालू झाला की परत आम्ही थांबणार नाही आहे. मग डायरेक्ट आम्हाला जिथं जायचं तिथेच थांबेल, त्यामुळे आम्ही त्याच्या आधी थोडंसं चहा पिऊ, थोडंसं रेस्ट करून मग पुढे जाऊ. आता मी थांबली आहे थोडं साईडला, हे सगळे मागेच राहिलेत त्यांच्या गाड्या, त्यामुळे थांबली आहे मी. आणि इथे मागेच खेड शिवापूरचं दर्गा आहे आणि मागच्या ब्लॉगमध्ये मी दाखवलं होतं, मी गेले होते, तर ती दर्गा इथेच आहे. आता मी तिकडून पुढे जाणार आहे. तुम्ही पाहू शकता हा नदीचा शेप नेकलेससारखा दिसतो, तर ह्या पॉईंटला नेकलेस पॉईंट म्हणतात. आणि आता आम्ही आहे भोरमध्ये. तुम्ही पाहू शकता हा समोर माझा भाटघर धरण आहे आणि हा खूप मोठा धरण आहे. हे सगळे माकडं असे बसलेले असतात, हे तुम्ही बघू शकता पूर्ण झाडावरती सगळेच माकडं दिसतात. तर आता मी पोचली आहे मांढरगडावरती आई काळूबाईच्या मंदिरात आणि मी आज आली आहे काळूबाईच्या दर्शनासाठी. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहे आणि तुम्ही मागे माझं मंदिर बघू शकता. आता आम्ही लाईन मध्ये आहे दर्शनाचा, 5-10 मिनिटं लागेल दर्शनासाठी. Thank you.
दर्शन वगैरे करून झालेलं आहे आणि आम्ही बसले इथे खायला, कारण इथे एक दोन हॉटेलच आहेत वरती आणि तिथे फक्त साधं आपलं भाजी वगैरे भेटतं आणि भूक लागली होती सकाळपासून काही खाल्लं नव्हतं, तर आता इथे आम्ही खायला बसलो आहे. खूपच सुंदर दर्शन झालेलं आहे. किती सुंदर दुःख आलेले आहेत. संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि इतकं सुंदर वातावरण झालंय, थंडी वाजते. दुःखांमध्ये काही दिसत नाही आणि चिखल झालाय, सगळं घसरतंय, त्यामुळे सगळे लोक हळूहळू जात आहेत. मी हळूहळू चालत चालली. दीदी बघा कशी येते. आत्ता मी खाली उतरून आले थोडंसं चालून, खूप थकले. इथं इतका चिखल झाला आहे, रोड सगळा स्लिप होतोय आणि गाडीवरती बसता येत नव्हतं, सो चालत खाली आले. भूक लागली होती वरती, जिथे आम्ही थांबलो होतो तिथे त्या बाईने आम्हाला काही चांगलं खायला दिलेलं नाही आहे, त्यामुळं आता आम्ही तर मिसळ ऑर्डर केली, थोडंसं खाईल, चहा पिईल, मग आम्ही डायरेक्ट नॉनस्टॉप पुढे जाईल. आणि बाहेर इतका सुंदर पाऊस चालू झालेला आहे. आत्ता मिसळ आलेली आहे आणि खूप भूक लागलेली आहे, सकाळपासून आम्ही काही खाल्लं नव्हतं. निघताना एक प्लेट पोहे खाल्लं होते, आता मिसळ खाणार आहे थोडं. आत्ता परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. संध्याकाळचे 7 वाजले आणि आम्ही मांढरगडावरून आत्ता खाली उतरतोय. दुःख आहे आणि पावसामुळे रस्ताही खूप ओला झालेला आहे. आता आम्ही भोरच्या खाली उतरलेलो आहे आणि थांबलो आहे, पावसात पूर्ण भिजलेलो आहे, पूर्ण घाट उतरायला आम्हाला 8:30 वाजले आणि इथे चहा पिण्यासाठी थांबलो आहे, सगळे पूर्णपणे भिजून इतका पाऊस. रात्रीचे आत्ता 9:15 वाजलेत आणि आम्ही आत्ता जुन्या कात्रज घाटात आलो आहे. खूप उशीर झाला, पावसात वगैरे भिजल्यामुळं आम्हाला खूप वेळ गेलेला आहे. तर आत्ता आम्ही घराच्या इथे आलो आहे जवळ, तर इतका सुंदर प्रवास झाला. मला सवय नाही आहे एवढं लांबचा असं टू व्हीलरवरती प्रवास करायचं, परत त्यात कात्रज घाट उतरून परत तो मांढरचा घाट चढणं, परत उतरणं, परत कात्रज घाटातून येणं, इतके सगळं घाट. आणि आम्हाला उशीरही खूप झाला, रस्त्यात पाऊस लागला, इतका त्रास झाला, तरीसुद्धा आम्हाला इतकी मज्जा आली आणि देवाचं जे दर्शन झालं खूप सुंदर झालं. तर आज काळोबाईला मी तेच प्रार्थना केली की सर्वांना सुख समृद्धी आणि आरोग्य लाभू दे आणि तुम्ही सर्वजण असंच मला प्रेम देत राहा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय गाईज, लव यू.